राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जी प्रचंड पाऊस झाल्यामुळे जी काही रस्त्यांची जी हानी झाली आहे, पूरहानी झालेली आहे, तर संपूर्ण राज्याचा आज आढावा इथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आम्ही आज सर्व घेतला. या विभागाचे सचिव आणि सर्व अधिकारी, मुख्य अभियंता आणि फील्डवरचे अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आज चर्चा झालेली आहे. आणि एकंदरीत जी माहिती माझ्यासमोर आज आलेली आहे ती म्हणजे सर्वात जास्त नुकसान हे कोकण आणि पुणे विभागात झालेलं आहे, आणि त्याचबरोबर नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर म्हणजे राज्यातल्या सहाही महसूल विभागामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि जी पूल आहेत, सीडी वर्क्स आहेत, कॉजवे आहेत, मोऱ्या आहेत, जे क्षतिग्रस्त झालं आहे किंवा नुकसान झालेलं आहेत, त्याची संख्या राज्यामध्ये आत्तापर्यंत आलेल्या माहितीप्रमाणे 4138 ठिकाणी हे क्षतिग्रस्त झाले आहेत. कुठे पूल पडलेले आहेत, कुठे वाहून गेलेले आहेत, कुठे नुकसान झालेलं आहे. दोन प्रकारची दुरुस्ती या ठिकाणी करणं आवश्यक आहे. एक तर तातडीने ट्रॅफिक ही सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक सुरू झाले आहे, पण प्रत्येक विभागात दोन चार ठिकाणी अजूनही ट्रॅफिक म्हणावं तसं व्यवस्थितपणे सुरू झालं नाही, कारण की रस्ते पूर्णपणे खचलेले आहेत. दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे माती, दगड त्याच्यावर जमा झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे तात्पुरती दुरुस्ती करण्याकरता साधारण 290 कोटी रुपये खर्च येईल संपूर्ण राज्यामध्ये. आणि कायमस्वरूपी दुरुस्ती जी करायची आहे ती साधारण 1935 कोटी असं धरून 2224 कोटी रुपये संपूर्ण राज्य आत्तापर्यंत, कारण मागच्या कॅबिनेटच्या बैठकीच्या वेळेस साधारण 1800 कोटीचा अंदाज आम्ही वर्तवला होता, पण त्यानंतर जी अद्ययावत माहिती आत्तापर्यंत पोहोचलेली आहे ती साधारण 2224 कोटी संपूर्ण सहाही विभागात नुकसान झालं आहे. आणि ज्याचं नुकसान म्हणण्यापेक्षा जे आता रिपेअर करावं लागणार, दुरुस्त करावं लागणार आहे. आणि हिशोब जर काढला तर कोकण विभागामध्ये 629 कोटी, पुणे विभागात 439 कोटी, औरंगाबाद विभागात 481 कोटी, अमरावतीमध्ये 362 कोटी, नाशिकमध्ये 201 कोटी, नागपूरमध्ये 113 कोटी, असा साधारण अंदाज जो आहे तो, कारण बऱ्याच ठिकाणी पोचता येत नाही, ड्रोनच्या सहाय्याने फोटोग्राफ्स काढलेले आहेत, अधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनसुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत, वाहनं जात नाहीत बऱ्याच ठिकाणी, म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे की पाण्याचा मारा एवढा होता आणि पाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे 500 मिलीमीटर 600 मिलीमीटर पाऊस हा अनपेक्षित प्रमाणे एवढा झाला असल्यामुळे फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता जे मला दिसतं आहे तो म्हणजे राज्यामध्ये ज्या ठिकाणी सातत्याने पाणी साठतं आहे त्या ठिकाणी मग पूल बांधायचे का, म्हणजे ज्याला आपण म्हणू एलिव्हेटेड कॉरिडोर ज्याला म्हणू आपण, जसं आपण चेंबूरला एलिव्हेटेड कॉरिडोर घेतलेला आहे तशा पद्धतीचे एलिव्हेटेड कॉरिडोर घ्यायचे आहेत का, हा निर्णय घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सूचित केलं आहे. एकंदरीत जे दिसतं आहे ते पर्यावरणाचे संदर्भातले विषय आहेत, बांधकाम विभागाचे विषय आहेत, कृषी विभागाचे विषय आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभागाचे विषय आहेत, त्यामुळे ह्याचं एक्सपर्ट्स कमिटी ही गठीत करण्याचा निर्णय मागच्या मंत्रिमंडळात झालेला आहे. आणि त्या एक्सपर्ट कमिटीकडून जे प्रचंड नुकसान होतं आहे ते वारंवार होऊ नये याकरता पर्यावरणात संतुलन राखणं, त्या ठिकाणी वन विभागाची मदत घेणं, बांधकाम विभाग असेल, वन विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, या सर्वांनी मिळून एकत्रपणे एक्सपर्ट्सच्या कमिटीचा ॲडवाईस घ्यायचा, त्यांचं मत घ्यायचं, आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीने त्याच्यामध्ये आपला जो काही प्रस्ताव असेल तो मंत्रिमंडळ सादर करावा, अशा प्रकारचे एकंदरीत विचार हा व्यक्त केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही आजची बैठक ही घेण्यात आलेली आहे.
हे काम तातडीने करणं गरजेचं आहे आणि त्याकरता जलद गतीने पाऊलं आम्ही टाकत आहोत. टेंडरची नोटीससुद्धा कालावधी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून जी काही प्रक्रिया ती करावंच लागेल, परंतु अवधी त्याच्यामध्ये जास्त देता कमी अवधीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावं अशा प्रकारचा त्या ठिकाणी चर्चा आम्ही केलेली आहे. आणि चांगल्या दर्जाची कामं व्हावी आणि जी काही आपण पाहतो आहे बऱ्याच ठिकाणी OFC केबल्स टाकलेल्या आहेत प्रत्येक डोंगराच्या शेजारून, त्या अशाच म्हणजे तकलादू स्वरूपाच्या माती टाकून बुजवलेल्या आहेत, पाणी त्याच्या खाळू वाहून चाललेलं आहे, पूलसुद्धा मोठ्या प्रमाणात खचले आहेत, जुनी ब्रिटिशकालीन मागची जुनी बांधकामं आहेत, बऱ्याच ठिकाणी पाईपच्या आधारावर पुलं बांधली आहेत, ज्याला आपण म्हणू कॉजवेंटेड कॉजवे, त्याला जुनी जी प्रॅक्टिस होती ते म्हणजे आपण पाईप टाकायचो आणि पाईपवरून एखादा लहानसा पूल बांधायचो, ते पाईपमध्ये कचरा जमा होतो, पाईपचा सुद्धा निकामी होऊ लागलेले आहेत, जुनी बांधकामं आहेत, ते पाईप काढून त्या ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर बसवावं अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याचा निचरा व्हावा, पाणी वाहून जावं आणि तिथे फ्लडिंग होऊ नये अशा दृष्टिकोनातून काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्यामुळे ही सगळी कामं युद्धपातळीवर करण्याकरता पैशाची गरज नक्की लागणारच आहे. त्या संदर्भामध्ये उद्या कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होईल, तर उद्याच्या बैठकीमध्ये या विषयावर निश्चित आम्ही चर्चा करणार आहोत. असा हा विषय साधारण एक तास दीड तास चाललेल्या बैठकीमध्ये सगळ्यांचे फोटोग्राफ्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. मी सुद्धा या आठवड्यामध्ये बहुतेक 5-7 दिवसानंतर कोकण जिल्ह्यामध्ये काही 2-3 ठिकाणी जाऊन बैठका तिथे डिटेलमध्ये मी घेणार आहे, जेणेकरून या गोष्टीला अधिक चालना मिळेल. अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे, ज्या ठिकाणी पोचता येत नव्हतं त्या ठिकाणी जीव धोक्यात टाकून अजूनही भीती आहे, तो दरड कोसळेल का, माती अतिशय म्हणजे अशा पद्धतीने खावरून वाहून चाललेली आहे की कुठे अपघात होऊ शकतात अशा प्रकारची परिस्थिती ही अनेक ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्यामुळे दक्ष राहूनच हे सगळं करावं लागणार आहे आणि त्यामुळे सगळी यंत्रणा काम करते आहे, पण अजूनही पाणी बऱ्याच ठिकाणी त्याचा निचरा झालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या कामाला अडचणी आहेत याची मला जरूर जाणीव आहे, परंतु यावर मात करून युद्धपातळीवर पुन्हा सर्व जनजीवन हे सुरळीत होईल याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरा विषय, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्य शासनाने जे निर्णय घेतले मागच्या काळामध्ये, उदाहरणार्थ हॉस्टेल्स, राज्यामध्ये जवळपास 36 ठिकाणच्या 14 ठिकाणी हॉस्टेल्स हे सुरू करण्यासंदर्भामध्ये सर्व पूर्तता झालेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे की 15 ऑगस्टपर्यंत म्हणजे ही सगळी जी प्रोसेस जर कम्प्लीट झाली तर राज्यातले हॉस्टेल्स जे आहेत मराठा समाजासाठी जे निर्णय झाले आहेत मागच्या कालावधीमध्ये, ते 14 हॉस्टेल्स हे 15 ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याची सुरुवात व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी सूचना त्या देण्यात आलेल्या आहेत. सारथीची कार्यालय हे काही विभागीय 6 विभागात 6 कार्यालय आणि लातूर आणि मला वाटतं कोल्हापूरला झालंच आहे, अशी 8 कार्यालय सारथीची ही राज्यामध्ये सुरू करण्याचा निर्णय मागेच झालेला आहे. तर त्याची आढावा घेण्यात आलेला आहे आणि महसूल मंत्र्यांच्या स्तरावर येणाऱ्या गुरुवारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या चर्चेमधून काही अडचणी असल्यास जमिनीच्या जागेच्या ते महसूल मंत्र्यांच्या स्तरावर ती बैठक होऊन त्याचा निर्णय हा पुढे घेतला जाईल, जेणेकरून जागा जी पाहिजे त्यांना तीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे तोही पण 15 ठिकाणी हे सर्व हॉस्टेल्स कार्यान्वित करता येतील अशा स्वरूपाचे विषय आहेत. सारथीने बरंच प्रगती आहे, सारथीच्या माध्यमातून स्कॉलरशिपचा विषय असो किंवा तारादूत नियुक्त करायच्या बाबतीमधला विषय असो, ते सगळे निर्णय त्यांच्या संचालक मंडळाच्या स्तरावर त्यांनी बरेचसे घेतलेले आहेत आणि त्याकरता निधीची कुठली अडचण राहिलेली नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सुद्धा लवकरच त्याच्या संचालक मंडळाची नियुक्ती करावी लागणार आहे आणि तोही प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे, तो लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. आणि जी कोर्टाच्या माध्यमातून जे प्रकरणं
ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते ती मराठा जवळपास 199 प्रकरणं मार्गी लागलेली आहेत. इतर प्रकरणं कोर्टाच्या साठी प्रलंबित आहे. कोर्ट ज्यावेळेस तारीख लावेल त्या दिवशी ते गुन्हे मागे, कारण शेवटी ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे जी प्रक्रिया ही न्यायालयामध्ये आहे ती न्यायालयाच्या माध्यमातूनच सोडवली जाईल. बाकी उर्वरित गुन्हे शासनाने मागे घेतलेले आहेत, पण काही प्रक्रिया न्यायालयामध्ये आहे. ज्या ठिकाणी काही इतर विषय आहेत, म्हणजे जिथे प्रॉपर्टीचं नुकसान आहे 5 लाखाच्यापर्यंत, त्याच्यामध्ये मात्र काही अडचणी आहेत ज्या विभागाने बोलून, कारण त्याच्यामध्ये नियम असा आहे की जिथे प्रॉपर्टी डॅमेज आहे त्या बाबतीमध्ये काही निर्णय शासनाने घेतलेले आहेत, तो एक विषय आहे. त्यामुळे जिथे न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी नळूनच करता येईल. 199 प्रकरणी विषय मार्गी लागलेले आहेत. त्यामुळे हे सगळे विषय त्याचा आढावा डिटेल झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये सुद्धा आजच्या बैठकीमध्ये सर्वंकष चर्चा झाली. मला वाटतं येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे काही झालेलं आहे त्याचा सगळा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर करू उपसमितीच्या माध्यमातून. आणि संबंधित ज्यांचे ज्यांचे आमच्याकडे विशेषतः संभाजीराजेंचं रिप्रेझेंटेशन शासनाकडे प्राप्त आहे त्यांनासुद्धा केलेल्या कारवाईचा वृत्तांत कळवला जाईल. नाही, मी खासदारांना राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना विनंती केली की ज्यावेळेस असे बातम्या समोर येत होत्या की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये किंवा देशातील अन्य आरक्षणाबाबतीतसुद्धा केंद्र सरकार काही कायदेशीर प्रक्रिया संसदेच्या माध्यमातून करण्याची शक्यता आहे अशी माझी माहिती, म्हणून मी विनंती केली की नुसतं राज्यांना अधिकार देण्याच्या बाबतीत काही हालचाली सुरू आहेत अशी माझी माहिती होती. तर नुसतं राज्यांना अधिकार देऊन काही कामाचं नाही, की जोपर्यंत 50% मर्यादा आरक्षणाची आहे ती जोपर्यंत शिथिल होत नाही तुम्ही नुसतं राज्यांना अधिकार देऊन काही फायदा होणार नाही. हे आम्ही पंतप्रधानांना जे भेटलो होतो तीच गोष्ट आम्ही खासदारांना सांगितलेली आहे. विशेषतः मी संजय राऊत यांना त्यांनाही कल्पना दिली. श्री खरगे जे आहेत त्यांची माझी भेट झाली. चिदंबरम साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. पवार साहेबांना मुंबईतसुद्धा आम्ही भेटलो होतो. तर मुद्दा एवढाच आहे की सर्वपक्षीय खासदारांनी हा विषय संसदेच्या सभागृहामध्ये घ्यावा. आणि आरक्षण राज्यांना अधिकार देत असताना, खरं म्हणजे केंद्राकडे अधिकार असताना केंद्राने ती प्रक्रिया पार पाडली तर फार सुलभ आणि सोपं होईल, वेळ जाणार नाही, म्हणजे विना विलंब काम होऊ शकतं. आणि हे करत असताना इंदिरा साने प्रकरणातली जी 50% मर्यादा घालून दिली आरक्षणाची ती शिथिल केल्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही. अधिकार नुसतं देऊन फायदा होत नाही. आणि मग हा निर्णय राज्यातील खासदारांनी उचलून धरावा अशा प्रकारची लेखी विनंती मी सर्व खासदारांनी केलेली आहे. नाही, मी त्यांना पाठवलं आहे. त्या शेवटी सभागृहात त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे, हा विषय उचलला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांना भेटून पण 2 महिने झाले, पुढे काहीच होताना दिसत. म्हणून म्हणतो मी की पंतप्रधानांना भेटून आलेलो आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहीने लेखी पत्र पंतप्रधानांना देण्यात आलेली आहे. त्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सर अवगत केलं बाबा काय नेमकं घडलेलं आहे. आणि सभागृहात सुद्धा पार्लमेंट चालू आहे, तर पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय त्यांनी घेतला पाहिजे खासदारांनी, जेणेकरून हा विषय किमान सभागृहात चर्चेला जाईल. जातीनिहाय जनगणना करण्यामध्ये आक्षेप कोणाचाच नाही आहे, पण याच्यामध्ये कालावधी लागणार आहे. म्हणजे जी प्रक्रिया आहे कालावधी, त्या प्रक्रियेमध्ये ही सगळी माहिती जमा करणं, डेटा जमा करणं ही टाईम कन्झ्युमिंग आणि त्यात भरपूर वेळ जाणारा विषय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश जो आहे तो 50%, हे सर्व आरक्षण पॉलिटिकल आरक्षणसुद्धा 50%, आणा अशा स्वरूपाचा आदेश हा सुप्रीम कोर्टाचा आहे. राज्यातल्या निवडणुका या 6 महिन्यानंतर केव्हा तरी होतीलच, पण त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे. तो निर्णय जर केंद्र सरकारने जर घेतला सभागृहामध्ये, कारण हा विषय फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, हा संपूर्ण देशामधल्या OBCंचा विषय, जसा मराठा समाजाचा किंवा अन्य आरक्षणाचा विषय आहे, तसाच हा विषय जो आहे हा संपूर्ण देशामधल्या OBCंचा प्रश्न आहे, जो 50% वर गेल्यामुळे तो अडचणीमध्ये आलेला आहे. त्यामुळे केंद्र पातळीवर हा विषय हाताळला गेला तर फार लवकर सुटेल. हा डेटा जमा करणं, त्यांच्याकडे इम्पेरिकल डेटा आहे, म्हणजे ह्या सभागृहातसुद्धा चर्चा झाली असताना सभागृहामध्ये शासनाने सांगितलं होतं की बा इम्पेरिकल डेटा जर मिळाला तर पुन्हा काही मग पाहण्याची गरज पडू नये. त्या पण तो डेटा काही मिळत नाही आहे, आणि तो डेटा नव्याने करायचा असेल तर काय अवधी जाणार त्याच्यामध्ये.
चलो थैंक यू।